नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून बनवायला हवी अशी टोमॅटो सारची रेसिपी बघणार आहोत। हा टोमॅटो सार अगदी चविष्ट असा तयार होतो। त्यासाठी आपण 1 किलो टोमॅटो घेतले। टोमॅटो घेताना हे अशा पद्धतीने छान असे लालसर रंगाचे बघून घ्या। बाजारातून टोमॅटो आणल्यानंतर ते 2 दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवा, म्हणजे ते थोडेसे पिकतील आणि व्यवस्थित असा त्यांना लालसर रंगही येईल। तर या घेतलेल्या सगळ्या टोमॅटोंचे अशा पद्धतीने हे देठ कापून घेतले। या टमाट्यांना शिजवून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये हे घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ। तर या पाण्यामध्ये टोमॅटो टाकून घेतल्यानंतर यावर झाकण न ठेवता या टोमॅटोंचे सालणीकेपर्यंत यांना शिजवून घेऊया। तर 5 ते 6 मिनटं या पाण्यामध्ये टोमॅटोंना उकळवून घेतल्यानंतर आपोआपच या टोमॅटोंचे हे अशा पद्धतीने सालं निघतात। तर हे सालं निघायला लागले की समजायचं आपले हे टोमॅटो व्यवस्थित असे शिजवून झाले। आता या पाण्यातून हे टोमॅटो काढून घेऊ। गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये हे सगळे टोमॅटो काढून घेतले। आता या टोमॅटोंचे आपण सालं काढून घेऊया। हाताच्या मदतीने या टोमॅटोंचे अशा प्रकारे हे सालं काढून घ्यायचे। तर यात टाकण्यासाठी आपण 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्याय। 5 ते 6 लाल मिरची, म्हणजेच ही बेडगी मिरची आहे, चवीला जास्त तिखट नसते, तर तुम्ही कमी किंवा जास्त ह्या लाल मिरच्या घेऊ शकता। त्यानंतर 1 तमालपत्र, 2 ते 3 चमचे किसून घेतलेलं खोबरं, 1 चमचा धणे, 2 इलायच्या, दालचिनीचा थोडासा तुकडा आणि 1 चमचा जिरे। तर हे घेतलेलं साहित्य आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेऊ। या तेलामध्ये दालचिनीचे तुकडे आणि ही वेलचीही टाकून घेऊ। घेतलेले धणे आणि जिरेही यामध्ये टाकून हलकेसे परतवून घेऊया। हे मसाले परतवून घेत असताना गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आणि लो फ्लेमवरच हलकेसे परतवून घ्यायचे। थोड्या वेळ हे धणे आणि जिरे परतवून घेतल्यानंतर यामध्ये घेतलेल्या लाल मिरच्याही टाकून घेऊया आणि या देखील यामध्ये हलक्याशा परतवून घेऊ। थोड्या वेळ ह्या लाल मिरच्या परतवून घेतल्यानंतर हा खोबऱ्याचा किस ही यामध्ये टाकून घ्यायचा आणि हा देखील हलकासा परतवून घ्यायचा। तुम्ही खोबऱ्याऐवजी ओलं नारळ वापरलं तरीही चालेल। तर हे खोबऱ्याही थोड्या वेळ परतलंय। आता यात घेतलेला लसूण टाकून घेऊ। तर हे सगळं साहित्य खूप जास्त न परतवता हलकंसं परतवून घेतलंय। गॅस बंद करून घेऊ आणि हे सगळं साहित्य काढून घेऊ। हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय। तर आता हे सगळं साहित्य मस्त असं वाटून घेऊया। अशा पद्धतीने मिक्सरच्या साह्याने हे मस्त असं वाटून घेतलंय। तर आता यामध्येच आपण हे सालं काढून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ। मिक्सरच्या साह्याने हे दळून घ्यायचं। छान स्मूथ अशी या टोमॅटोंची पेस्ट तयार करून घ्यायची। हे दळताना यामध्ये पाणी टाकण्याची गरज पडत नाही, टोमॅटोचंच पाणी होतं। तर अशा पद्धतीने मस्त असं हे दळून घेतलंय। याला रंगही अगदी छान असा आलाय। यामध्ये आपण कमी खोबऱ्याचा वापर केलाय, त्याचबरोबर जास्त टोमॅटो वापरले आणि टोमॅटो ही छान असे लालसर रंगाचे घेतले। यामुळे आपल्या टोमॅटोच्या साऱ्यालाही रंग हा मस्त असा लालसर येईल। तर एका पातेल्यावर अशा पद्धतीची चाळणी ठेवून यामध्ये आपण हे दळून घेतलेलं टोमॅटोचं मिश्रण टाकून घेतलंय
आणि व्यवस्थित असं हे गाळून घेतोय. यामुळे यात असलेल्या टोमॅटोच्या बिया आणि लाल मिरचीचे सालं हे गाळणीमध्येच राहतील आणि ते गाळून निघतील. तुम्ही हवं तर न गाळताही घेऊ शकता, पण सार पेतांनी टोमॅटोच्या बिया ह्या चांगल्या लागत नाही, त्यामुळे हे आपण गाळूनच घेतोय. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे दळून घेतलेलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीही यामध्ये ओतून घ्यायचं आणि ते देखील यात गाळून घ्यायचं. म्हणजे ते वायाही जात नाही आणि हे गाळण्यासाठीही मदत होते. तर अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सगळं मिश्रण व्यवस्थित असं गाळून घेतल्यानंतर शेवटी या गाळणीमध्ये या टोमॅटोच्या बिया आणि मिरचीचे सालं उरलेत हे आपण काढून घेऊ आणि फेकून देऊयात. तर हा काढून घेतलेला सार आपण एका पातेल्यामध्ये ठेवलाय. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया. या तेलात मोहरी टाकून घेऊ. या साऱ्यासाठी मोहरी थोडीशी जास्त वापरा, यामुळे छान अशी चव येते. तर आता या मोहरीला मस्त असं तडतडू देऊ. ही मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याचे काही पानं आणि तमालपत्र टाकायचं. गॅसचा फ्लेम लो ठेवून यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ. तुम्ही दळताना घेतलेल्या लाल मिरच्या ह्या जर कमी घेतलेल्या असेल तर लाल तिखट ही थोडी जास्त टाकू शकता, किंवा जर लाल मिरच्या ह्या जास्त टाकलेल्या असतील तर लाल तिखट ही थोडी कमी टाका. आता यामध्ये काढून घेतलेलं हे टोमॅटोचं मिश्रण टाकून घेऊ. तर ही फोडणी या साऱ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. ज्या पातेल्यामध्ये आपण हे टोमॅटोचं मिश्रण ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीही यामध्ये टाकून घेतलंय. पाणी टाकताना पाणी हे कोमटच घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं नाही. तुम्ही कमी किंवा जास्त पाणीही वापरू शकता, पण गरमच पाण्याचा वापर करा. यात 2 चमचे साखर टाकायची, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. तर आता ही साखर आणि मीठ यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि या साऱ्याला थोड्या वेळ मस्त असं उकळू देऊ. याला छान अशी उकळी येईपर्यंत उकळवून घ्यायचं. हळूहळू या साऱ्याला छान अशी उकळी येत आहे. थोड्या वेळ मीडियम फ्लेमवर मस्त असा हा सार उकळवून घेतला. या साऱ्याची कन्सिस्टन्सी ही अशा पद्धतीची आहे, तुम्हाला जर याहून जास्त घट्ट किंवा याहून पातळ जर सार आवडत असेल तर तुम्ही त्यानुसार कमी किंवा जास्त पाण्याचा वापर करून हा सार तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर आपला हा सार अगदी परफेक्ट असा बनवून झालाय. गॅस बंद करून घेऊया आणि हा गरमागरम सार प्यायला घेऊया. हा सार तसाही प्यायला खूप चविष्ट असा लागतो. त्याचबरोबर तुम्ही हा सार आवडीनुसार भातासोबतही खाऊ शकता. भातासोबत तर अप्रतिम असा हा भात लागतो. नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा टोमॅटो सार बनवून बघा. आपली आजची ही टोमॅटो सारची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत.